तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर टायटल बघून तुम्हाला आज समजलं असेल की आजची व्हिडिओ कशावर असणार आहे. पण पुढे जाण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, या व्हिडिओमध्ये नवीन असाल, तर तुम्ही पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. तर टिकटॉक बंद झाल्यामुळे सगळे जे टिकटॉक असते सगळे बेलोचे गरज झाले. तर कुणी आंब्याचा शॉप खोलला आहे, तर कुणी पंक्चर शॉप खोलले. तर बघूया आता या टिकटॉकरची काय रिएक्शन आहे टिकटॉक बंद झाल्यामुळे. मैंने रिसेंटली देखा न्यूज़ चैनल्स पे दैट टिकटॉक बंद हो रहा है एंड सारे ऑलमोस्ट सारे टिकटॉकर्स जितने भी इन्फ्लुएंसर्स हैं सब वीडियो बना के डाल रहे हैं दैट टिकटॉक बंद हो रहा है. तो ये मैंने भी देखा वो चीज़, तो मैंने सोचा दैट मैं भी आप लोगों से इंटरेक्ट करूँ. तो ये चीज़ मुझे समझ में नहीं आई दैट अगर चाइना के साथ हमारा वॉर चल रहा है तो सारी चाइनीज़ ऐप डिलीट कर दो, तो हमारे घरों में इतनी सारी चाइनीज़ की चीज़ें तो वो भी निकाल फेंको ना बाहर. तो वॉट इज़ दिस? तो पहले इतनी अनएम्प्लॉयमेंट थी हमारी जो कंट्री में, तो उससे क्या हो जाएगा अभी, इससे क्या हो जाएगा, जो अनएम्प्लॉयमेंट वो और ज़्यादा बढ़ जाएगी. अभी मैं ये हैरान हूँ कि लोग हैं जो मैसेजेस कर रहे हैं दैट हाँ आप लोग टिकटॉक बंद हो रहा है, कैसे हो टिकटॉकर्स. तो वॉट इज़ दिस? मतलब अभी क्या हो जाएगा, ज़्यादा से ज़्यादा क्या हो जाएगा? जितने लोग यहाँ पे बचे हैं, जितना यूथ यहाँ पे बचा हुआ, वो भी बाहर फॉरेन कंट्रीज में चला जाएगा, इससे ज़्यादा तो कुछ नहीं होने वाला. तो ठीक है, डन है. टिकटॉकचे व्हिडिओ बनवायला फॉरेन कंट्रीज मध्ये जाणार, हिला एवढं माहित नाही की लोक कोरोनामुळे घराच्या बाहेर निघायला घाबरतात आणि ही बोलते की जेवढा कोणी होत आहे ते बाहेर निघून जाणार. आणि अजून काय बोलत होती की चायनाच्या जेवढ्या वस्तू आहेत घरातल्या त्या बाहेर फेकून द्या. आणि हिला एवढं माहित नाही की आपण त्याच्यासाठी पैसे दिले, त्याच्या पुढे आपण कोणत्या चायनाच्या वस्तू नाही करीत घेतल्या पाहिजेत ना. चला अजून एक दाखवतो. टिकटॉक तो जा रहा है ना, जाय मैं नहीं रहूंगी, पर एक बात प्ले स्टोर भैया याद रखना कि मैं इंडिया का कोई भी टिकट मित्रों पता नहीं कौन से कितरों एप्स मैं डाउनलोड नहीं करूंगी. बाय. वैसे एक बात तो सच हो गया कि मैं लाइफ में जिसको भी दिल से चाहती हूँ ना वो मुझसे दूर हो जाता है, चाहे वो इंसान हो, जानवर हो या टिकटॉक हो. चलो बाय बाय हॉल फ्रेंड. पागल लड़की रो रही है टिकटॉक बैन. ही तर अशी रडते की तसं काहीच्या घरातलंच कोण मिळेल. ही काय बोलते की इंडियाचे टिकटॉक ऍप नाही, कुठले मित्र कुठल्या ऍप आहे ते डाउनलोड नाही करणार. म्हणजे बाहेरच्या देशातल्या लोकांचं चांगलं झालं तरी चालेल, पण आपल्या देशातल्या लोकांचं चांगलं झालेलं यांना बघवत नाही. अशा रडतात तसं काय यांच्या घरातलंच कोण गेले, यांना कोण सोडूनच गेले, अशा रडत बसले त्या. अजून एक दाखवलं तुम्हाला. Hey, y'all, come look at this. म्हणजे आजकाल कुत्र्यांना पण यांच्या व्हिडिओ आवडत नव्हत्या, म्हणजे काही व्हिडिओ बनवायचे आणि टाकून द्यायचे फक्त. आणि तो एक अजून आहे ना, तो असा संडासारखा टोन करतो, तर ही कोण तो सस्ता जोकर. क्या करता है रे तेरी तो आयुष्यात तो ऊ करण्याच्या बाजून वेगळं काय केलंच नाही. एवढे आले फॉलोअर्स होते, लोकांना वाटलं की आता वेगळं काय करेल, नंतर वेगळं काय करेल, आता वेगळं काय करेल, पण यांनी फक्त ऊ एवढंच केलंय. टिकटॉक आता बंद झालं तरी पण असंच करतोय. आणि आता जे लोक जे बोलायचे की नाही टिकटॉक आहे, नंतर थोडी शो त्यांची भांडणं चालली होती टिकटॉकवरला, म्हणजे युट्यूबवरनं काय काय बोलत बसायचे की युट्यूब फक्त कंटेंट नाही, नाही आमचा कंटेंट असा असतो, फक्त दुसऱ्यांची गाणी चोरायची आणि फक्त वोट हलवत बसायची, बाकी यांनी काय केलंच नाही टिकटॉक वाल्यांनी अजूनपर्यंत, फक्त एवढंच केलं. आणि काय कंटेंट आहे आमचा कंटेंट आहे बघितला यांचा कंटेंट काय होता तो. पण खरं तर टिकटॉकवरती म्हणजे काय काय लोक चांगले सुद्धा होते, म्हणजे ज्यांचे फिटनेसचे चॅनल होते किंवा त्यांचे वेगळे काहीतरी ऍक्टिव्हिटीज करत बसायचे, त्यांचे काय काय त्यांचे चांगले पण चॅनल होते, पण लोक त्यांना फॉलो नाही करायचे. हे जे असे जे उपट सोंडे होते ना करायचे असे काहीतरी तोंड करत बसायचे, त्यांचे फॉलोअर्स जास्त होते. पण ऍक्च्युली खरं तर चांगलं पण झालंय बंद झाल्याचे, म्हणजे काहीतरी आपण थोडंसं देशाचा पण विचार केला पाहिजे की बंद झालंय. म्हणजे ऍक्च्युली खरं तर या टिकटॉकचे हे लोक जे बोलतात की हे बंद केलंय आम्ही हे नाही करणार, टिकटॉक ॲप डाउनलोड नाही करणार, रडत बसले, खरं तर त्यांना माहीत पण नसेल की टिकटॉक कशामुळे बंद झाले होते. तर आजची परिस्थिती अशी आहे, त्यांना खरंच माहिती, म्हणजे त्यांना माहितीच नसेल की टिकटॉक कशामुळे बंद केलंय काय. फक्त हो आपलं टिकटॉक बंद केलंय, रडत बसायचं, हे करायचं, व्हिडिओ बनवायचा. आणि नंतर आधी तर ते लोक बोलत होते की टिकटॉक असं आहे, टिकटॉकवर आम्ही कंटेंट करतो. आता टिकटॉक बंद झालं तर सगळे युट्यूबवरती येत होते, म्हणजे टिकटॉकचा लास्टचा व्हिडिओ टाकतात की मला युट्यूबवर फॉलो करा, हे करा, ते करा.
आणि आदित्य युट्यूबला शिवाय घालत होते, म्हणजे युट्यूबचे जे आहेत पब्लिक त्यांना शिवाय घालत होते की कंटेंट नाही, आम्ही कंटेंट आहे, आम्हाला 4 तास लागतात व्हिडिओ बनवायला, हे लागतात. आणि हा जो कर तो पण बोलत होता ना काय तू की माझी तर तू पण नाही निघला त्या युट्यूब पण, आता शेवटी तो पण युट्यूब वरतीच येणार आहे आणि युट्यूब वरतीच व्हिडिओ बनवून बसणार आहे. आता म्हणजे युट्यूबची पण हे लोक वाट लावून टाकणार, बाकी अजून हे लोक काय करणार नाहीत. चला तर आजची व्हिडिओ एवढीच आहे, इथेच मी संपवतो. धन्यवाद.